फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गुळाची वडी. ही वडी करायला अतिशय साधी, सोपी आणि चवीला खूप रुचकर लागते. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. तिळाच्या वड्या करण्यासाठी लागणार आहे साहित्य. एक मोठा बाउल भरून गूळ हा मी कापून घेतलेला आहे आणि हा साधा गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही. एक मोठा बाउल भरून तिळाचं कूट, हे तीळ मी पॉलिश तीळ घेतलेले नाही आहेत, हे साधे तीळ आहेत आणि जे मी मंद आचेवर भाजून जरा जाडसर कूट करून घेतलेले आहे. एक वाटी भरून खोबऱ्याचा किस, हा पण मी मंद गॅसवर लालसर भाजून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. परत अजून एक वाटी भरून खोबऱ्याचा किस, हा पण मी लालसर भाजून घेतलेला आहे पण हा मी तसाच ठेवलेला आहे, तिळाच्या वड्यांना वरून लावण्यासाठी हा ऐच्छिक आहे. एक वाटी भरून शेंगदाण्याचं कूट, हे मी दाणे लालसर छान भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे. एक चमचा भरून वेलचीची पावडर आणि एक मोठा चमचा भरून साजूक तूप. कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात एक चमचा भर तूप घेतलंय. तूप सगळं पातळ झालंय, आता यात गूळ घालून घेऊया. गूळ ढवळत राहायचंय, हा आपल्याला पातळ करून घ्यायचंय. सगळा गूळ पूर्णपणे पातळ झालेला आहे. आता आपण यात एक एक करून आपण तयार केलेली कूट घालून घेऊया. सर्वप्रथम घालूया तिळाचं कूट, मिक्स करून घेऊया. आता घालूया दाण्यांचं कूट. आता घालूया भाजलेल्या खोबऱ्याचं कूट. खोबरं छान भाजून घेतलं म्हणजे तिळाच्या वड्या जरा जास्त दिवस राहिल्या तरी खराब होत नाहीत. मिक्स करून घेऊया आणि वेलचीची पावडर घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिश्रण वड्या थापायसाठी तयार आहे. गरम असतानाच वड्या थापून घ्यायच्या आहेत. एका चौकोनी ट्रेला मी तुपाचा हात लावून घेतलाय आणि आता त्याच्यावर आपण तयार केलेलं मिश्रण ओतून घ्यायचंय. आता हे सगळं छान थापून घ्यायचंय. एका वाटीला मागच्या साईडला तूप लावून घेतलंय आणि त्याने हे असं थापून घ्यायचंय म्हणजे हाताला गरम लागत नाही. अशा प्रकारे आपलं सगळं मिश्रण थापून झालंय. आता सजावटीसाठी वरून खोबरं लावायचंय. हे ऐच्छिक आहे पण याने वड्या खूप सुंदर दिसतात. खोबरं घालून झालंय आणि ते पण असं दाबून घ्यायचंय गरम असतानाच म्हणजे फिक्स होऊन जातं. खोबरंही पूर्ण लावून झालंय आणि आता गरम असतानाच वड्या कापून घ्यायचे. तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये वड्या कापून घ्या. अशा प्रकारे आपल्या सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत. आता हे साधारण 15 ते 20 मिनिटं सेट करायला ठेवायचे. साधारण 15 मिनिटं झालेली आहेत, आपण वडी काढून बघूया. तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशी वडी तयार झालेली आहे आणि आपल्या घरात वयोवृद्ध माणसं असतात ज्यांना दात नसतात, चावायचा प्रॉब्लेम असतो, त्यांना या वड्या इतक्या सुंदर लागतात, अगदी घोळवून खाता येतात, अतिशय सुरेख अशा माउथ मेल्टिंग होतात या वड्या. नक्की ट्राय करून बघा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, फिट राहा.